नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकलमध्ये. आणि मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इलेक्ट्रिक रिक्षा, जे की आपे कंपनीची आहे. ई सिटी या गाडीचं नाव आहे आणि तुम्ही जर फुल्ली इलेक्ट्रिक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मराठीमध्ये भेटणार आहे. गाडीची किंमत, गाडीची रेंज, ओवरऑल वॉरंटी ऑफर काय असणार आहे, आतमध्ये इंटेरियर वगैरे असेल, फीचर काय काय ऑफर करण्यात आलेले आहे, संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मराठीमध्ये भेटणार आहे. सो नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, व्हिडिओ लाईक करा आणि खूप खूप धन्यवाद पद्मश्री ऑटोमोटिव्ह चिंचवड पुणे यांचं. त्यांनी आपल्याली गाडी जी आहे ते वॉक अराउंड रिव्ह्यू साठी दिली. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर दिलेला आहे, नक्की तुम्ही कॉल करू शकता. सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही आहे आपे कंपनीची ई सिटी इलेक्ट्रिक रिक्षा. ओवरऑल लुक जर पाहिलं ना तुम्ही, तर तुमच्या लक्षात येणार नाही की ही गाडी इलेक्ट्रिक आहे का सी एन जीमध्ये आहे. सो ओवरऑल लुक जर पाहिला सेम ठेवण्यात आलेला आहे. आपण फ्रंटने सुरुवात करूया. त्याच्याआधी आपण गाडीची कीज पाहून घेऊ. चावी जर पाहिली अशी चावी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये दोन चाव्या आहेत. बाकी कुठलंही फीचर जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला दिलं जात नाही. बाकी फ्रंटने जर पाहिलं ग्लास एरिया देखील मोठा आहे. वायपर देण्यात आलेले आहे, इलेक्ट्रिक वायपर जो आहे गाडीमध्ये यूज झालेले आहे, वॉशरचा यूज जो आहे तो झालेला नाही आहे. त्यानंतर आपे ई सी टीची जी बॅजिंग आहे ती तुम्ही इथे पाहू शकता. नॉर्मली तुम्हाला जर ही गाडी इलेक्ट्रिकमध्ये हे जर ओळखायचं असेल तर इथे ई सी टी हे जे नाव आहे हे तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इलेक्ट्रिक एफ एसची जी बॅजिंग आहे इथे देण्यात आलेली आहे. इथनं जे आहे ते तुम्हाला गाडी चार्ज करायची आहे. सो एक डेडिकेटेड चार्जर देखील गाडीसोबत दिला जातो. त्यानंतर मागच्या साईडला जर आपण आलो तर इथे आपे ई सी टीची जी बॅजिंग ही इथे देण्यात आलेली आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही ओळखू शकता की गाडी जी आहे ते इलेक्ट्रिक आहे. बाकी फ्रंट जर पाहिलं तुम्ही तर हेडलॅम्प जर पाहिले, हॅलोजन सेटअप आहे, टर्न इंडिकेटर इथे देण्यात आलेले आहे. फ्रंटला जर पाहिलं तर प्रोटेक्टर गार्ड देखील आहे. सो हे फॅब्रिक जे मटेरियल आहे इथे, फायबरचं जे मटेरियल आहे इथे यूज झालेलं आहे. त्यानंतर पियाजोचा जो लोगो आहे तो देखील तुम्ही इथे पाहू शकता. सो फ्रंटने जर पाहिलं गाडीचा लुक तो असा जो आहे तो देण्यात आलेला आहे. फ्रंट सस्पेन्शन जर पाहिलं इथे तर ते देखील तुम्ही इथे पाहू शकता. ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा झालेला आहे. आणि टायर साईज जर पाहिली तुम्ही 4.008 जे टायर आहेत त्याच्यामध्ये यूज झालेले आहेत. सो फ्रंटने जर पाहिलं तर असा जो लुक आहे हा गाडीचा देण्यात आलेला आहे. त्यानंतर साईडने जो गाडीचा लुक आहे हा देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. 163 mm गाडीला ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो देण्यात आलेला आहे. मागच्या साईडला देखील ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा झालेला आहे. साईज जर पाहिली तर ती देखील सेम जो आहे तो पुढच्या प्रमाणात जे आहे ते व्हीलची ठेवण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक एफेक्टची जी बॅजिंग आहे तुम्ही इथे पाहू शकता. जे मागे पॅसेंजर बसणार आहे त्यांच्यासाठी हा जो डोर आहे छोटा डोर देण्यात आला आहे, तुम्ही लॉक अनलॉक करू शकता. मागच्या साईडला 3 व्यक्ती बसू शकतात आणि एक ड्रायव्हर जो आहे तिथे बसू शकतो. नॉर्मली या ठिकाणी पडदे देखील जातात ॲज अ ॲक्सेस म्हणून तुम्ही ते देखील घेऊ शकता. बाहेरचे जे ओव्हरव्ह्यू आहेत हे देखील तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता. याची क्वालिटी जर पाहिली ती देखील चांगली आहे. बाकी सॉफ्ट टॉप जो आहे तो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे, ओके. याची क्वालिटी जी आहे ती तुम्ही पाहू शकता. सो साईडने जर गाडीचा लुक पाहिला तो असा देण्यात आलेला आहे. त्यानंतर मागच्या साईडला जर आपण आलो, टेल लॅम्पचं डिझाईन देखील नॉर्मल जे आहे ते हॅलोजनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ओवरऑल आपे ई सी टीची बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता. पियाजोची बॅजिंग आहे, प्रोटेक्टर गार्ड देखील आहे आणि हे मेटलचं गार्ड जे आहे इथे यूज झालेलं आहे. सेफ्टीच्या दृष्टीने हे देखील चांगलं आहे, कारण की आतमध्ये जर पाहिलं बॅटरी सेटअप जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर ओवरऑल ह्या साईडने जर गाडीचा लुक पाहिला तो देखील तुम्ही पाहू शकता. त्यानंतर गाडीचा जर बॅटरी तुम्हाला पाहिजे असेल सो इथे जर पाहिलं हा बॅटरी सेटअप आहे. 7.5 kW जी बॅटरी याच्यामध्ये यूज झालेली आहे. आणि मोटर जर पाहिली तर इथे खालच्या साईडला जे आहे ते मोटर यूज झालेली आहे, जे की तुम्ही इथे पाहू शकता. वॉटरप्रूफ मोटर आहे. आणि या दोन्हीची जर पॉवर फिगर जर पाहिली तुम्ही, 7.30 bhp आणि 29 Nm टॉर्क हे जनरेट करतं. आणि ओवरऑल रेंज जर पाहिली तर 110 km रेंज आहे गाडीसोबत ऑफर करण्यात आलेली आहे. सो हे काय आहे बाहेरच्या साईडने, आता आपण गाडीचं इंटिरियर चेक करूया. तर हे ड्रायव्हर सीटचं इंटिरियर, इथे मागच्या साईडला 3 व्यक्ती जे आहे त्या बसू शकतात. इथे जर पाहिलं तर हँडल आहे. त्यानंतर गाडी जी आहे ती तुम्हाला ऑन तुम्ही करू शकता. आता गाडीमध्ये इनबिल्ट मॅप देखील येतं, जे की एक ॲप आहे त्याच्या थ्रू जे आहे ते तुम्ही गाडीशी कनेक्ट राहू शकता. म्हणजे नॉर्मली तुम्ही गाडीचं जे लोकेशन वगैरे आहे ते देखील पाहू शकता. आता इथे जर पाहिलं बटन आहेत, हे हेडलॅम्पचे कंट्रोल आहेत. त्यानंतर हेडलॅम्प जे आहे ते तुम्ही इथनं ऑन ऑफ करू शकता. वायपरचे कंट्रोल जे आहे ते इथे देण्यात आलेले आहे. इलेक्ट्रिक वायपर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. हॅझर्ड लाईटचं बटन जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. एक USB पोर्ट देखील देण्यात आलेला आहे. म्हणजे USB पोर्ट नाही आहे, 12 V पॉवर सॉकेट जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे. हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. नॉर्मली याच्यामध्ये तुम्ही भरपूर अशी माहिती जी आहे ती घेऊ शकता. इथे एक ग्लब बॉक्स देखील देण्यात आले, त्याला देखील लॉक देण्यात आलेलं आहे. या साईडला जर आपण आलो तर ऑन आहे, तुम्ही पाहू शकता. टर्न इंडिकेटर तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. हाय बीम, लो बीम तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. बाकी इथे जर पाहिलं कुठलंही कंट्रोल नाही आहे, फक्त तुम्हाला हात जो आहे तो ठेवायचा आहे. इथे जर पाहिलं
तर रेस आहे जो नॉर्मली तुम्हाला जी आहे ती रेस द्यायची आहे. आता महत्त्वाची गोष्ट येते की इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये काय काय देण्यात आलेलं इथे जर पाहिलं तर स्पीड किती आहे, नॉर्मली गाडीची बॅटरी किती आहे हे देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. बट एक गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला गाडी किती रेंजपर्यंत जाऊ शकते, म्हणजे नॉर्मली बॅटरी जशी कमी होते इलेक्ट्रिक बॅटरी, तर त्यानुसार तुम्हाला जे आहे ते इथे दाखवत नाही की बॅटरी जे आहे ते किती किलोमीटर जे आहे ते तुमची गाडी जाऊ शकते. तर याच्यामध्ये एक ॲप आहे, तर ॲपच्या थ्रू जे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. बाकी इथे जर पाहिलं साईन देण्यात आलेले आहेत, नॉर्मली टर्न इंडिकेटर असेल किंवा इग्निशन ऑन वगैरे तुम्ही केलं तर ह्या देखील लाईट लावून जातात. आता इथे चार मोड देण्यात आले, चार मोड जर पाहिले तर ते इथे देण्यात आलेलं आहे. एक रिव्हर्स आहे, तुम्ही इथे पाहू शकता, आर जर केला तर इथे आरवरती जी ग्रीन लाईट हे लागून जाते. त्यानंतर एक न्यूट्रल आहे, फॉरवर्ड आहे आणि एक बूस्ट देखील आहे. आता बूस्टमध्ये तुम्हाला मॅक्झिमम जी पॉवर आहे गाडीची मिळून जाते. फॉरवर्डमध्ये तुम्ही जे चांगल्या प्रकारे रेंज देखील घेऊ शकता आणि गाडी देखील चांगला जो ठीकठाक परफॉर्मन्स आहे याच्यामध्ये देऊन जाते. बाकी नॉर्मली तुम्ही इथे देखील त्याचे कंट्रोल जे आहे ते पाहू शकता. त्यानंतर इथनं जे आहे ते तुम्ही ट्रिप देखील करू शकता, जे की इथनं तुम्हाला सेट करू शकता. बाकी ग्लास एरिया जर पाहिला गाडीचा तो देखील मोठा आहे. त्यानंतर इथे खालच्या साईडला जर आपण आलो, ब्रेक पॅडल देण्यात आलेले आहे, जे की ऑइल ब्रेक जे आहे ते गाडीमध्ये यूज झालेले आहेत. इथे एक हँडब्रेक देखील आहे की तुम्ही इथे पाहू शकता. आणि हे जे मॅटिन आहेत हे देखील गाडीसोबत जे आहे ते येऊन जातं. त्यानंतर इथे मागच्या साईडला तीन व्यक्तींचं परमिशन जे आहे ते बसण्यासाठी आहे. हे डोअर देखील छोटे जे आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि इथे देखील जागा आहे आतल्या साईडला, जे की तुम्ही तुमचं मटेरियल वगैरे असेल ते देखील चांगल्या प्रकारे ठेवू शकता. बाकी हे जे वरचा टॉप जर पाहिला हा देखील सॉफ्ट टॉप जो आहे याच्यामध्ये यूज झालेला आहे. सो हे काय आहे गाडीमध्ये. आता मी तुम्हाला गाडीबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देतो की गाडीची वॉरंटी ऑफर काय आहे, याची सबसिडी कशी आहे, हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्की सांगतो. महत्त्वाची गोष्ट आहे ती गाडीची किंमत किती आहे. गाडीची किंमत जर पाहिली तर ती आहे 390,000 रुपये. या गाडीवरती सबसिडी देखील आहे 70,000 रुपये. सो ती जर तुम्ही कमी केली तर 320,000 रुपये या गाडीची ऑन रोड किंमत आहे. आणि याला परमिटची देखील गरज नसते. सो नॉर्मली तुमच्याकडे बॅच बिलला असेल तर डायरेक्ट जे आहे ते तुम्ही गाडी घेऊ शकता. आणि वॉरंटी ऑफर जर पाहिली तर 3 वर्ष आणि 1,00,000 किलोमीटरची वॉरंटी ऑफर जी आहे ती गाडीसोबत ऑफर करण्यात आलेली आहे. नॉर्मली बॅटरी सेटअप जर पाहिला हा 7.5 किलोवॅटचा बॅटरी सेटअप जो आहे तो त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीचं टॉप स्पीड हे 45 किलोमीटर प्रति तासाचं जे टॉप स्पीड आहे गाडीचं देण्यात आलेलं आहे. आणि जो चार्जर येतो गाडीसोबत त्याच्यामध्ये तुमचा जो घरी तुमचा जो AC सप्लाय असतो त्याच्या थ्रू जे आहे ते तुम्ही 3.25 तासामध्ये म्हणजे एक साधारणतः 3.5 तासामध्ये जे आहे ते जर पूर्ण डिस्चार्ज झालेली असेल गाडी तर पूर्ण जे आहे ते तुम्ही फुल्ली चार्ज करू शकता. 3 तास 45 मिनटं जे आहे ते फुल चार्ज होण्यासाठी जे आहे ते गाडीच्या बॅटरी सेटअपला लागतात. वॉरंटी ऑफर 3 वर्ष आणि 1,00,000 किलोमीटरची वॉरंटी ऑफर जी आहे ती देण्यात आलेली आहे. सो ओव्हरऑल एवढं काय जे आहे ते गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. आणि नॉर्मली 110 किलोमीटरची रेंज आहे ही ऑफर करण्यात आलेली आहे. नॉर्मली तुम्ही सिटी किंवा जर गावाच्या ठिकाणी सुद्धा जर चालवत असाल साधारणतः 90 ते 100 किलोमीटर म्हणजे आहे ते तुम्ही गाडीसोबत रेंज घेऊ शकता. सो इलेक्ट्रिक रिक्षा आहे आणि सध्या तर पहिले पेट्रोल डिझेलचे भाव देखील जास्त प्रमाणात वाढत आहे, CNGचे भाव देखील वाढलेले आहेत. सो हा एक नक्कीच तुमच्यासाठी चांगला ऑप्शन असू शकतो. बाकी तुमचे अजून काही प्रश्न असतील, तुम्हाला डिटेलमध्ये जर विचारायचं असेल तर आपण एका गेट क्लिअर ॲपवरती आहोत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझे डायरेक्ट ऑडिओ कॉल व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकता. किंवा इंस्टाग्राम हँडल आहे त्या ठिकाणी सुद्धा तुमचे मेसेज करू शकता, फॉलो करायला विसरू नका. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. अजून देखील व्हिडिओ लाईक नसेल केला तर नक्की लाईक करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.